भारतात सरकारी नोकरीमुळे 9 ते 5 हे कामाचे तास ठरवलेले होते. बहुसंख्य भारतीयांना 9 ते 5ची सरकारी नोकरी हवी असते, पण आता सरकारी नोकऱ्या कमी असल्याने खाजगी आस्थापनातच नोकरी करावी लागते. मात्र खाजगी आस्थापनात कामाची वेळ ठरलेली नसते. नोकरीवर सकाळी 9-10 वाजता जायचं हे निश्चित असतं, पण कामाचे तास कधी संपतील हे निश्चित नसतं. प्रत्येकाला टार्गेट पूर्ण करावं लागतं, त्यामुळे नोकरदार किमान 12 ते 15 तास ऑफिसमध्ये काम करत असतो. परिणामी घराला, कुटुंबाला, मुलांना वेळच देता येत नाही. यावर उपाय म्हणून फ्लेक्झी टाईमची मागणी केली जात आहे. ऑस्ट्रेलिया व इतर काही देशात फ्लेक्झी टाईम मिळणं हा कामगाराचा कायदेशीर अधिकार आहे. भारतात असा कायदेशीर अधिकार नाही, मात्र यावर चर्चा सुरू झाली आहे. फ्लेक्झी टाईम म्हणजे दिवसातील काही तास ऑफिसात बसून काम करणं बंधनकारक ठेवून उर्वरित काम तुम्ही घरी, बगीचात असं कुठेही बसून संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री कधीही पूर्ण करू शकता. म्हणजे सकाळी 10 ते 12 ऑफिसमध्ये बसून काम करणं बंधनकारक ठेवून त्यानंतर कुठूनही आणि कितीही वाजता त्या दिवशीचं काम पूर्ण करण्याची मुभा दिली जाऊ शकते. फ्लेक्झी टाईमला तरुण नोकरदार वर्गाचा वाढता पाठिंबा मिळतो आहे. घर, मित्रमंडळी, शॉपिंग, फिरणं हे सगळं करून काम पूर्ण करता येईल अशी ही पद्धत असल्याने कामावर सकारात्मक परिणाम दिसतो.